पाहुयात पुढची बातमी. महात्मा गांधी यांनी जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश दिला, पण सध्या जगात दहशतीचं वातावरण दिसून येत आहे. हाच दहशतवाद जगासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्याची पाळमुळे नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर अंतरधर्मीय चळवळ उभी करण्याची गरज आहे, असं मत ज्येष्ठ विचारवंत आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर करण सिंग यांनी व्यक्त केलं. ते 5व्या वर्ल्ड पार्लमेंटचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. विश्वराजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या घुमटातील तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली विश्वशांती प्रार्थना सभागृहात विश्वशांती केंद्र, माइर्स MIT, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित 5व्या वर्ल्ड पार्लमेंटचं आज उद्घाटन करण्यात आलंय. डॉक्टर करण सिंग यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर होते. डॉक्टर विजय भटकरही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, माइर्स MIT चे अधिष्ठाता प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील, MIT WPU चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, MIT ADT युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, MIT WPU चे कुलगुरू डॉक्टर एस परशुरामन, प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, कुलगुरू प्राध्यापक DP आपटे, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पांडे, MIT ADT युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर सुनील राय यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात पाटणा येथील गांधीवादी विचारवंत डॉक्टर रामजी सिंग आणि मद्रास विद्यापीठाचे डॉक्टर एस राधाकृष्णन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडी इन फिलॉसॉफीचे संचालक आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर TS देवदास यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी शांती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1,25,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.